अंडररूट बर 1 मायनस कॉस 3x आता इथे थीटा म्हणजे काय आहे 3x आहे त्यामुळे फॉर्म्युला काय येणार बघा 2 sin स्क्वेअर 3x / 2 2 cos स्क्वेअर 3x / 2 ला 2 कॅन्सल sin स्क्वेअर / cos स्क्वेअर इज tan स्क्वेअर आणि tan स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर फक्त येणार आहे tan सो log ऑफ tan ऑफ 3x / 2 आता लॉग y नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x सो dy / dx इज इक्वल टू log ऑफ या ब्रॅकेट मधल्या टर्मला x कन्सिडर करायचं सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 / x त्यामुळे याचा येणार आहे 1 / tan 3x / 2 into again the derivative of tan 3x / 2 correct but so dy / dx is equal to 1 / tan 3x / 2 into what is the derivative of tan 3x / 2 the derivative of tan x is sec square x tamul yesa yenare sec square 3x / 2 and again the derivative of 3x / 2 so is equal to sec square 3x / 2 / tan 3x / 2 and derivative of 3x / 2 is 3 / 2 so what will give you so this is dy / dx so the final answer is 3 / 2 sec square 3x / 2 / tan 3x / 2 आलं लक्षात इथे दोन्ही ठिकाणी फॉर्म्युला वापरलेत असेच याच आता मेथड वरती डिपेंड एक्झाम्पल नंबर 14 आणि एक्झाम्पल नंबर 15 हे दोन्ही असेच आहेत सो एक्झाम्पल नंबर 14 आणि एक्झाम्पल नंबर 15 हे दोन्ही याच मेथड वरती आहेत सो ते तुम्ही घरी ट्राय करा आणि जर काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप करा ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात एक्झाम्पल नंबर 16 एक्झाम्पल नंबर 16 पाहतोय आपण सो वाय इज इक्वल टू आता इथे अगेन बेसिक रूल्स ऑफ लॉगॅरिथम युज करायचे इथे लॉग ए इंटू हा बी कन्सिडर करायचा सो व्हॉट इज द प्रॉडक्ट रूल लॉग ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी सो इथे येणार आहे लॉग 4 रेस्ट टू 2 एक्स इंटू इथे प्लस येणार आहे लॉग x square plus 5 / under root of 2x cube minus 4 raised to 3 / 2 correct so y is equal to log 4 raised to 2x plus other ethe formula again log a raised to m so what is log a raised to m m log e mu ethe yanare baka 3 / 2 into log of x square plus 5 आता या रूट ला वी कॅन राईट 2 एक्स क्यूब मायनस 4 रेस टू हाफ इज इक्वल लॉग 4 रेस टू 2 एक्स प्लस 3 / 2 अगेन लॉग ए / बी व्हाट इज द प्रोडक्ट रूल कोशंट रूल फॉर लॉगॅरिथम लॉग ए / बी इज लॉग ए मायनस लॉग बी सो इथे येणार आहे बघा लॉग a that is x square plus 5 minus log 2x cube minus 4 raised to half so is equal to log 4 raised to 2x plus multiply by 3 by 2 3 by 2 log of x square plus 5 ata ha half ikade yanar puna 3 by 2 ani ha half that is 3 by 4 into log of 2x cube minus आलं लक्षात इथपर्यंत बरं सो हा झाला वाय नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सो डीवाय अपॉन डी एक्स आता लॉग 4 रेस टू 2 एक्स चा डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 / एक्स त्यामुळे याचा येणार आहे 1 / 4 रेस टू 2 एक्स अँड इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेस टू 2 एक्स प्लस 3 / 2 एज इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह
1 upon x square plus 5 into derivative of x square plus 5. Same for this, minus 3 upon 4 as it is, 1 upon 2x cube minus 4 into derivative of 2x cube minus 1 upon 4 raised to 2x. So, you can write dy upon dx is equal to 1 upon 4 raised to 2x into the 4 raised to 2x, that is a raised to x. Derivative of a raised to x is a raised to x into log it. 4 raised to 2x into log 4, and again the derivative of 2x is 2. Plus 3 by 2 plus 3 upon 2 1 upon x square plus 5, x square is a derivative, 2x minus 3 upon 4 1 upon 2x cube minus 4 into 2x cube is a derivative, 3 into 2, 6x square, 4 is a derivative, 0. 4 raised to 2x, 4 raised to 2x cancel. इतर आएला, 2 log 4, 2 log 4, hey, 2 log 2 cancel, 3x upon x square plus 5, next आता काई कर देल तुम्हाला, या, 2 to the 4, 2 into 3, 6, 3 into 3, 9, x square upon 2 into 2x cube, minus, and here 2 log 4 la we can write log 4 square, that is log of 16. So log 16 plus 3x upon x square plus 5 minus 9 upon 2 x square 2 x cube minus 4. So this is the final answer. Okay, so dy by dx is equal to this. लॉग से प्रॉब्लेम अतिशय सिंपल आहे आणि लॉगरिथमिक चे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट सुद्धा आहेत, एग्जामला हे कंपल्सरी विचारले जातात. ठीक आहे, सो हा झाला क्वेश्चन नंबर 3 मधला प्रॉब्लेम नंबर 16. बघा, याच टाइप मध्ये प्रॉब्लेम नंबर 17 आहे, 18 आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण घेणार आहोत तो म्हणजे एग्जांपल नंबर 19. ओके, एग्जाम्पल नंबर 19 पा. 25 रेस्ट टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 माइनस 16 रेस्ट टू लॉग ऑफ टेन एक्स टू द बेस 4. आता याला सिंप्लीफाई करूयात आपण, वाय इज इक्वल टू 25, दॅट इज 5 स्क्वेअर, आणि परत त्याला रेस्ट टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 माइनस 16 अगेन 4 स्क्वेअर log of, आपण 2 आपण वरती घेऊया, log of tan x to the base 4. आता हा 2 इकडे जाईल, सो 5 raised to log of sec x bracket square to the base 5 minus 4 log of tan x bracket square to the base 4. बघा, तर इथे फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, a रेस्ट टू लॉग ऑफ m टू द बेस a जर असेल तर त्याची व्हॅल्यू येते m. सो 5 रेस्ट टू लॉग ऑफ x स्क्वेअर टू द बेस 5 ची व्हॅल्यू काय येणार आहे, m, दॅट इज sec x स्क्वेअर. सो sec x ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इकडे मायनस tan ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर झाला आपला 1. ओके, नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरेंशिएट with respect to x. So dy upon dx is equal to sec x square, that is x square. The derivative of x square is 2x. My SI NRH. 2 sec x. Again the derivative of sec x minus tan x square is 2 tan x. Again the derivative of tan x. 2 sec x. Derivative of sec x is sec x into tan x minus 2 tan x. Derivative of tan x is sec square x.
ठीक है बघा sec x into sec x जर केलं तर काय येणार इथे 2 sec स्क्वेअर x into tan x आणि इकडे पण 2 sec स्क्वेअर x into tan x हे दोन्ही सेम टर्म झालं हे कॅन्सल झालं सो वी गेट 0 सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy अपॉन dx बरोबर सिंपल क्वेश्चन्स आहे थोडासा दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसतोय 25 ला 5 स्क्वेअर केलं 16 ला 4 स्क्वेअर केलं आणि त्यानंतर फॉर्म्युला इथे वापरला आपण m log a that is log a raised to m म्हणजे हा 2 इकडे गेला log sec x चा स्क्वेअर झाला log tan x चा स्क्वेअर झाला त्यानंतर हा फॉर्म्युला वापरला a log m टू द बेस a इज m सो 5 log sec x स्क्वेअर टू द बेस 5 दॅट इज sec x इकडे tan x डेरिव्हेटिव्ह ओके सो इथे आपण क्वेश्चन नंबर 3 मधले आपले जे काय राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते बऱ्यापैकी कंप्लीट केलेले आहेत आता तुम्हाला काही यातले उरलेले होमवर्कला देतो मी पहा कोणकोणते होमवर्क एक्सरसाइज नंबर 1.1 क्वेश्चन नंबर 3 मधला एक्झाम्पल नंबर आहे 11 नेक्स्ट एक्झाम्पल नंबर आहे 14 एक्झाम्पल नंबर आहे 15 त्यानंतर एक्झाम्पल नंबर आहे 17 18 आणि 20 ठीक आहे सो आज एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालेला आहे आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 7 आता ते खूप इझी आहे तर बेसिक एक्झाम्पल्स आपण सगळे काही इथे कव्हर केलेले आहे सो आजच्यासाठी एवढे सॉल्व्ह केलेले मी एक्झाम्पल्स आणि तुम्हाला होमवर्कला काही एक्झाम्पल्स दिलेले यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा कुठलाही स्काईप किंवा झूम ॲप थ्रू तुम्ही ऑनलाईन मला विचारू शकता ठीक आहे Thank you for today. Have a nice day.